या ब्लॉग मध्ये आज आपण बघणार आहोत आईच्या पद्धतीची घेवडा बटाटा रस्सा भाजी। तर आज दिवसाची सुरुवात झाली एका सरप्राईजने। आईने ॲमेझॉनवरनं आमच्यासाठी एक वायरलेस मायक्रोफोन ऑर्डर केला होता। खरं तर ब्लॉगिंग सुरू झाल्यापासून आम्हाला तो घ्यायचा होताच, पण आज आईने अचानक सरप्राईज दिलं आणि आज सकाळीच तो वायरलेस मायक्रोफोन आला। तर हा बोया कंपनीचा वायरलेस मायक्रोफोन ब्लॉगिंगसाठी खूपच यूजफुल आहे, त्याच्यामुळे यापुढे आता ब्लॉगिंगसाठी हा मायक्रोफोन आम्ही वापरणार आहोत। हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल। सो लंचची तयारी करते आणि आज मी लंचला करणार आहे घेवड्याची भाजी। जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी सगळ्या भाज्या घेऊन आले होते आणि घेवडासुद्धा त्यात आणला होता। आणि आमच्याकडे आईची स्पेशालिटी आहे घेवड्याच्या भाजीची। जसं मी तुम्हाला सांगितलं की मला पर्सनली घेवडा कमी आवडायचा, पण आई ज्या पद्धतीने करते त्या पद्धती तिने मला ती भाजी फार आवडते। सो तिने ती सुद्धा मला शिकवून ठेवलेली आहे। सो त्याच पद्धतीने आज मी घेवड्याची भाजी करणार आहे। आणि सिंपल असा बेत आहे, घेवड्या बटाट्याची भाजी, पोळी आणि काकडी टोमॅटोची कोशिंबीर। सो तीच सगळी मी तयारी करते। तर घेवडा बटाट्याची भाजी करते। आईने सकाळीच घेवडा मस्त निवडून ठेवलेला आहे। हा घेवडा आईने सकाळी ऍक्च्युली हाताने मोडून ठेवलाय, पण घेवडा आपण चिरू सुद्धा शकतो। फक्त त्याच्या ज्या दोन्ही साईडच्या शिरा असतात त्या मात्र आपल्याला कंपल्सरी काढून टाकायच्या असतात। आणि नॉर्मली आम्ही घेवड्याच्या ज्या बिया असतात त्यासुद्धा भाजीमध्ये वापरतो। तर हा घेवडा आता आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, पण त्यात आपल्याला बटाटासुद्धा घालायचा आहे। सो ते बटाटे आधी मी घेते। हे बटाटे सुद्धा आपल्याला सोलून छान याच्या फोडी करायच्या आहेत आणि घेवड्याबरोबर ते सुद्धा धुवून घ्यायचे। तर आता हे दोन्ही बटाटे सोलून आपल्याला त्याच्या मीडियम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। सो आता आधी मी ते बटाटे सोलून घेते आणि हा जो घेवडा धुवायला ठेवलाय त्याच्याच बरोबर त्या फोडी सुद्धा धुवून घ्यायच्या आहेत। घेवड्याचं प्रमाण किती आहे त्यानुसार आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत। मी घेतलेल्या घेवड्याच्या प्रमाणानुसार मी दोन बटाटे इथे घेतलेत आणि बटाटा वेगळा धुवून घ्यायची गरज नाही। सगळ्यात आधी तो व्यवस्थित सोलून त्याच्या मीडियम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि नंतर घेवडा आणि बटाटा एकत्र आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। घेवड्याच्या भाजीत बटाटा मिक्स केल्यामुळे ती भाजी छान मिळून येते। तर बटाटे आपले आता असे मीडियम आकाराचे चिरून झालेले आहेत। आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तर भाजी स्वच्छ धुवून झाली आहे, आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। सगळ्यात आधी आता कढई गॅसवरती गरम करायला ठेवते। कढई छान गरम होऊ द्यायची आहे, तोपर्यंत मी बाकीची आजूबाजूची तयारी करून घेते आहे। मसाल्याच्या डब्यामधले मसाले थोडेसे कमी होते त्याच्यामुळे मग हळद तिखट एक एक करून भरून घेते आहे। त्याचबरोबर भाजीसाठी लागणारा चमचा, मीठ, साखर, तेल सगळं एकत्र करून ठेवते आहे। तोपर्यंत आपली कढई गरम होतेच आहे। कढई छान गरम झाल्यानंतर घेवड्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं, त्याच्यामुळे त्या अंदाजानुसार तेल घ्यायचं आहे। तेलसुद्धा लगेच तापतं, मग त्यात मोहरी, हिंग आणि हळद घालायची आहे आणि मग त्यात स्वच्छ धुवून घेतलेला घेवडा आणि बटाटा घालायचा आहे। घेवडा हे पीक शेंगवर्गीय भाजीपाला पिकांपैकी एक आहे। घेवड्याच्या शेंगांची भाजी तसेच दाण्यांची उसळ आपण सगळेजणच करतो। घेवड्यामध्ये ए आणि बी जीवनसत्व तसेच प्रोटीन्स आणि आयन भरपूर प्रमाणात असतात।
बटाटा आणि घेवडा टाकून झाल्यानंतर त्यात आता मी इथे लाल तिखट, मालवणी मसाला आणि गोडा मसाला टाकला आहे आणि आता भाजी छान सगळी या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. सगळे मसाले छान एकत्र करून झाल्यानंतर आता त्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे आणि पुन्हा एकदा भाजी छान चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे. मीठ जर कमी वाटलं तर थोडंसं अजून मीठ त्यात ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून झाल्यानंतर आता त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी एकदम जास्त पण नाही पण अंदाजानुसार भाजी शिजेल कितपत पाणी त्यात घालायचं आहे आणि परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आता आपल्याला भाजी वाफ आणायला ठेवायची आहे. साधारण एक 5 ते 10 मिनटं व्यवस्थित भाजीला वाफ आणायची आहे कारण घेवडा आणि बटाटा शिजणं हेच मेन असतं, त्याच्यामुळे व्यवस्थित वाफ आणायची आहे. तर भाजी आता इथे शिजायला ठेवली आहे आणि आता मी एकीकडे जरा सुकं खोबरं किसून घेते आहे. ॲक्च्युली जेव्हा भाजी शिजेल तेव्हा त्यात आपल्याला हे सुकं खोबरं घालायचं आहे आणि ऑप्शनल आहे, याऐवजी ओलं खोबरंसुद्धा आपण टाकू शकतो किंवा दाण्याचं कूट किंवा जे आपले पांढरे तीळ असतात त्याचं जे आपण तिळकूट करतो तेसुद्धा आपण यात टाकू शकतो. पण थोडंसं आमच्याकडे खोबऱ्याची टेस्ट आवडते सो मग मी थोडंसं सुकं खोबरं किसून घेते आणि एकीकडे सायमल्टेनियसली थोडीशी भाजी सारखी बघत राहायची आहे कारण ती वाफेवर आपलं छान शिजते. पाणी जे आपण टाकलेलं आहे ते कमी नाही ना झालं आहे हे छान बघायचं आहे. आता माझं थोडंसं पाणी इथे कमी आहे पण मी आधी बघते शिजलंय का आहे. बटाटा छान शिजलाय पण तरी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा ती एक वाफ आणायला ठेवायची कारण घेवडा आणि बटाटा व्यवस्थित शिजणं हेच मेन आहे. थोडंसं परत पाणी असं ॲड करून एकदा आपल्याला परत वाफ आणायला ठेवायची आहे म्हणजे थोडीशी अशी रसरशीत भाजी लागते आणि पोळीबरोबर खायला सुद्धा छान लागते. भाजी होती आहे, खोबरं सुद्धा किसून झालंय आणि तोपर्यंत बाकीचं राहूने थोडासा इथे पसारा केला आहे सो तो सुद्धा जरा थोडा थोडा आवरून ठेवते एकीकडे. आज तशी त्याची तब्येत बरी आहे, खेळतोय वगैरे सुद्धा. एकीकडे हे सुद्धा सगळे खेळ चालू होते, बॅडमिंटन खेळणं चालू आहे, धनुष्यबाण खेळणं चालू आहे, एकीकडे ते सुद्धा होऊन झालंय आणि मला वाटतं आता भाजी आपली ऑलमोस्ट तयार असेल सो ते बघूया आपण. येस, भाजी ऑलमोस्ट रेडी आहे आपली आणि आता जे आपण सुकं खोबरं किसून घेतलं होतं ते आपल्याला त्यात टाकायचं आहे. परत आता छान असं हलवून घ्यायची आहे भाजी. तर भाजी आता आपली ऑलमोस्ट झालेली आहे, अगदी एक वाफ द्यायची आहे आणि तोपर्यंत आता एकीकडे कणिक भिजवून घेते. ही घेवडा बटाटा रस्सा भाजी खरं तर गरम गरम भात, भाकरी, पोळी कशाबरोबरही आपण खाऊ शकतो पण आम्ही आज पोळी आणि घेवडा बटाटा भाजी असा बेत होता त्याच्यामुळे मग मी भाजी होईपर्यंत एकीकडे कणिक भिजवायला घेतली. मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. पटकन आता कणिक भिजवून घेते आणि गरम गरम पोळ्या करणार आहे, कोशिंबीर सुद्धा करायची आहे पण पहिले पटकन कणिक भिजवते म्हणजे कणिक मुरेपर्यंत एकीकडे कोशिंबीरीची तयारी करून घे.
पोळ्यांची कणिक तशी मी थोडीशी घट्टसरच भिजवते. फार सैल कणकेच्या मला पोळ्या नाही लाटता येत, त्याच्यामुळे कमी पाण्यात कणिक भिजवून त्याच्या मी पोळ्या करते. त्याच्यामुळे कणिक भिजवून झाल्यानंतर पटापट आधी मी गरम गरम पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या करून झाल्यानंतर लगेचच मी कोशिंबीर करायला घेतली. काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर करणार होते. काकडी आणि टोमॅटो दोघेही व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आपल्याला देतात. त्याच्यामुळे जेवताना कोशिंबीर म्हणा किंवा नुसतं सॅलेड म्हणा, खाल्लेलं चांगलं. आणि ही कोशिंबीर मी अगदी साध्या पद्धतीने करत होते. फक्त काकडी टोमॅटो, त्यात थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर, मीठ आणि थोडंसं हिंग. पण ह्यात आपण हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतो, किंवा कांदा आवडत असेल तर कांदा टाकू शकतो, दही टाकू शकतो, दाण्याचं कूट टाकू शकतो. पण अशी जरा सिम्पल, फक्त लाल तिखट मीठ असलेली चव अशा घेवड्या बटाट्यांच्या भाज्यांबरोबर म्हणा किंवा पोळीबरोबर म्हणा, अशी कोशिंबीर छान लागते. आणि अशा प्रकारे फायनली दुपारचं लंच तयार झालं. आम्हीसुद्धा ताट वाढून पटापट जेवायला बसलो. Thank you.